चोपडा धरणामध्ये पाणी साठा नसल्यामुळे योजना बंद अवस्थेत होती। आता सुखना धरणात 21 आधी 10 वर्ष म्हणजे ही योजना 7 सुरू झाली आणि ते आम्ही त्यावर इथे 20, 22, 21 कधी हा प्रश्न उपस्थित केला असेल तर त्याच्या आधी उत्तर आलं की धरणात 10 वर्ष पाणी नव्हतं। ते आकडे कुठून आले धरणात पाणी नसल्याचे? धरणात पाणी नसल्याचे आकडे आले कुठून? तुम्ही इरिगेशन च्या खात्याकडून दरवर्षी धरणात किती पाणी याची काही माहिती घेतली का? उसके बारे में अब उसने निकाल लिया, मजे में जो होगा सो होगा 25 साल के बाद में, मरने के बाद में उसके आज उसके पैसे वो डिप्टी इंजीनियर से भी वसूली की कार्रवाई कर कर फिर FIR भी ऐसा जो FIR 2007 जी योजना मंजूर झाली होती त्याच्यात 3,04,78,200 रुपयाची योजना होती। त्याच्यात उत्तर काय आहे की सगळं घ्या वाटल्यास रायटिंग मध्ये, माझं ते म्हणणं नाही पण माझं हे म्हणणं आहे की 28 लाख रुपये त्यांनी जे घेऊन टाकलेले आहेत त्यावेळेसचे त्याच्यावर पुन्हा बघा इंटरेस्ट लावून घेता येतं का? कारण त्याच्या भरपूर प्रॉपर्टी असणार आहे, जो कोणी उपअभियंता असणार आहे तर त्याची वसुली पण होऊन त्या उपअभियंताकडून म्हणजे ज्यांनी सह्या करून ते पैसे विड्रॉल केले त्यांच्या प्रॉपर्टीवर आज बोजा टाकून ती वसुली किंवा त्यांच्याकडे ती वसुली घ्यावी लागेल आपल्याला हा मुद्दा विसरता कामा नाही। अरे कोऑर्डिनेशन करून कमी लवकरात लवकर आपण कशा जागा अलॉट करून सबस्टेशन आपण नोंदणी सबस्टेशन बांधता येईल याच्या बाबतीत ही आपण याच्या बाबतीत चर्चा केलेली आहे। आणि आता सविस्तर मध्ये जे आहे ते आमचे आदरणीय चेअरमॅन रावसाहेब दानवे पाटील साहेब ते आपल्याला माहिती देतील। 40 योजना आहे, 40 स्कीम्स आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी हे दिशाची मीटिंग असते। नियमाप्रमाणे क्वार्टरली हे मीटिंग असायला पाहिजे पण काही कारणाने हे मीटिंग आता 10 महिन्यानंतर झाली आणि त्याच्यामध्ये अनेक मुद्दे होते। हे शक्य होत नाही की एका दिवसामध्ये आपण हे सगळं 40 च्या 40 जे प्रोजेक्ट्स आहे त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी आजच्या ज्या मीटिंगमध्ये जे सर्वात जास्त वेळ डिस्कशनमध्ये गेलेला आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीत आहे। कारण एक खूप महत्त्वाची एक स्कीम होती, प्रधानमंत्रीच्या नावाने हे स्कीम होती आणि अनेक शहरामध्ये देशातल्या अनेक शहरामध्ये हे स्कीम पूर्ण झालेली आहे, लोकांना ताब्यात देण्यात आलेला आहे। मी स्वतः अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा सदस्य असल्यामुळे मला माहीत आहे की अनेक शहरामध्ये हे लोकांना घरं देण्यात आलेले आहे पण हे दुर्दैवच म्हणावं लागेल आपल्याला की आपल्या शहरामध्ये जागेच्या संदर्भात आजही काय पोझिशन आहे आणि कशा प्रकारे ह्या स्कीमला इतका महत्त्वाकांक्षी स्कीमला कशा कॅज्युअल अप्रोच देण्यात आलेला होता याच्यातून स्पष्ट होतो की त्यांनी हे जे स्कीमच्या बाबतीत म्हटलेले आहे आज जे रिपोर्टमध्ये त्यांनी दिलेले आहे त्या अनुषंगाने 126 हेक्टर जागा जे होती ते प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देण्यात आली होती। आता अनुपालन अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की 126 हेक्टरमधून 90 हेक्टर जे जागा आहे ते उपयोगासारखी नाही आहे। 90 हेक्टर जागा
आणि जे उर्वरित राहिलेली आहे 36 एकर त्याच्यामध्येही अतिक्रमण आहे, त्याच्यामध्येही रिझर्वेशन आहे, म्हणजे ते अतिक्रमण काढण्याची आवश्यकता आहे, ते रिझर्वेशनचं स्टेटस चेंज करण्याचं आहे। मग याच्या बाबतीत कमिशनर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की एक 10 दिवसामध्ये त्याच्या बाबतीत सविस्तर ते निर्णय घे। जोपर्यंत आपण लोकप्रतिनिधीकडून आमच्याकडे जे तक्रार आलेली आहे हे तुम्ही या कामामध्ये समाविष्ट करा असं व्हायला पाहिजे। तुम्ही आता निर्णय घेतलेले आहे, टेंडर फ्लोट केलेले आहे, दिलेले आहे कुणाला, आणि आता म्हणतो की आम्ही कामाला कमिटी गठित करायची आहे। मग हे खोटं कशाला सांगायचं? सप्टेंबरमध्ये कमिटी तयार करण्यात आलेली आहे नाही, सगळं जे MSEB चे सगळं काम असतं त्याच्या बाबतीत हे आहे। ते काय ठीक आहे, ते आपल्या प्रेझेंटेशन मध्ये ते सांगत आहे की आपल्याला किती सबस्टेशन बांधायचे आहे, काय काय मतलब आपलं कॅपॅसिटी कशा इन्क्रीज करायचे आहे, केबलिंग कशा करायचे आहे, किती किलोमीटर्स करायचे आहे, ग्रामीणमध्ये काय आहे, शहरामध्ये काय आहे। पण आमचा प्रश्न हे आहे की लोकप्रतिनिधींचं काही महत्व नाही आहे का? मग आम्ही दिल्लीमध्ये जाऊन रावसाहेब दानवे पाटील साहेब असू द्या, मी असू द्या, कराड साहेब असू द्या, आम्ही तिथे आपल्या जिल्ह्यासाठी पैसे आणायचे आणि हे परस्पर आपल्या मर्जीप्रमाणे टेंडर कोणाला द्यायचे आहे, कशा द्यायचं आहे, काय काय काम त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहे, हे म्हणणं करणं चुकीचं आहे ना। म्हणजे लोकप्रतिनिधी सगळ्या आमदारांना विचारा की आमच्या तालुक्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे, कुणालाही नाही, कुणाला नाही, कुणाला माहीतच नाही। आपल्याला आश्चर्य वाटेल, तुम्ही हे प्रश्न चेअरमॅन साहेबाला विचारा की ते पण आपल्याला म्हणतील की मला माहीतच नाही की मी एक समितीचा अध्यक्ष झालेला आहे। काय हे तर मी स्पष्टपणे बोलतो की नियमाप्रमाणे क्वार्टरली मीटिंग असायला पाहिजे। 2-2 केंद्रीय मंत्री असून सुद्धा आपल्याला 10-10 महिन्यामध्ये मीटिंग घ्यावं लागत आहे। तर हे हरिभाऊ बागडे साहेबांचे खूप सारे तक्रारी होते, सत्तार साहेबांचे तक्रारी होते, अंबादास दानवे साहेबांचे तक्रारी होते। लोक कुणाकडे जातं? अधिकारी काम करत नाही म्हणजे लोकप्रतिनिधीकडून जातं की साहेब आमच्याकडे हे DP पाहिजे, आमच्याकडे हे लाईन पाहिजे, आमच्याकडे हे खांबे हटवायचे आहे, आमच्याकडे एक नवीन सबस्टेशन पाहिजे, कुणाकडे जातं लोक? आम्ही हे पत्र पाठवतो ना। मग एकदा याचा निर्णय घेण्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही कमिटी एस्टॅब्लिश केली होती तर ते एस्टॅब्लिश केलेली कमिटीची मीटिंग का घेतली नाही? कमीत कमी आमचा काय काय काम आमच्याकडे आहे, निवेदन किती आहे, आम्ही तुम्हाला निवेदन दिले असते की हे साहेब हे निवेदन आमच्याकडे आलेलं आहे ते पण बघून घ्या करते। आम्ही घेतलेली आहे ना, आम्ही घेतलेली आहे। मला पण आश्चर्य वाटलं की आज जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की नाही आम्ही काम दिलेलं आहे, आता कमिटी आम्ही एस्टॅब्लिश करायची आहे, मग हे खोटं एका मंत्र्यांसमोर सांगणं म्हणजे किती चुकीचं आहे, किती कॅज्युअल आपण घेत आहे। ते असं म्हटलं की आम्हाला कमिटी एस्टॅब्लिश करायची आहे, मग मी हे काढून आणलं की मग हे सप्टेंबरमध्ये कलेक्टर साहेबांचं हे आहे, ऑफिशियल ऑर्डर आहे ते की कमिटीमध्ये कोण आहे का। ते माहितच नाही, ते आम्हाला माहित। प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 80,000 लोकांनी आवेदन केलं होतं, वेगवेगळ्या जे 4 हे आहे त्याचे ते कॅटेगरीज जे आहे, आणि 52,000 जे आहे ते क्वालिफाय केलं होतं। मग जेव्हा टेंडर काढण्यात आलं होतं ते 40,000 घरांचं टेंडर काढण्यात आलं होतं। दुर्दैव म्हणावं लागेल की आज एकही घर आपण बांधलेलं नाही आहे। आता हे जे स्कीम आहे हे आयुष्यभरासाठी नाही आहे, हे याचा फिक्स टाइम फ्रेम आहे। गव्हर्नमेंटनी या स्कीमला एक्सटेंड केलेलं आहे आणि बहुतेक 2024 एंडपर्यंत हे स्कीम संपणार आहे। त्याच्या पैसा जे सुरू झालेलं आहे फक्त तेच राहणार आहे आणि अजून काही करता येणार नाही। पण अपेक्षा हेच आहे की आता मागच्या अधिकारी असू द्या की
त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर 126 हेक्टर जागा जे दिली होती, आता याच्यातून हे स्पष्ट होतं की 90 हेक्टर जागा उपयोगाचीच नाही आहे, लिहून दिलेले आहे त्यांनी, अहवालामध्ये लिहून दिलेले आहे. मग फक्त थातूर मातूर आपल्याला काही द्यायचं आहे म्हणून दिलेले होते. आता सर्वांनी हे मुद्दा उपस्थित केलेला आहे. सर्व राजनैतिक पक्षांचे आमचे चेअरमॅन साहेब दानवे साहेबांनी खूप स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे, खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ते लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. तर जास्त वेळ जे आहे याच्या बाबतीत झालेला आहे. दुसरा म्हणजे स्मार्ट सिटीचा जे मुद्दा आम्ही उपस्थित केलं होतं की आपल्याला जालना रोडला एक फ्लायओव्हर पाहिजे, ते जालना रोडच्या फ्लायओव्हरच्या वर आपल्याला मेट्रो पाहिजे. इकडचे आपल्या एक मंत्रीने हे निर्णय घेतला होता की आपल्याला DPR तयार करायचं होतं. आता जे मग ते DPR तयार केलं त्याच्यासाठी 7.5 कोटी रुपये त्या ठराव झालेला आहे महानगरपालिकेकडून, स्मार्ट सिटीकडून हे प्रस्ताव झालेला आहे. मग हे पैसे आपल्याला द्यावंच लागणार आहे, ॲडव्हान्समध्ये काही दिलेले आहे आणि द्यावंच लागणार आहे, कारण त्यांनी आपलं काम केलेलं आहे. आता तुम्हाला मेट्रो येणार नाही येणार हे वेगळी गोष्ट आहे. मग हे जे 7.5 कोटी वाया गेलेले आहे याची जबाबदारी कसली, तर या मीटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की एक पत्र दिल्लीला आम्ही अर्बन डेव्हलपमेंटला पाठवणार आहे आणि चेअरमॅन साहेब स्वतः पाठवणार आहे की हे जे हे स्मार्ट सिटीच्या स्कोपमध्ये नाही होतं, तरी सुद्धा ते DPR तयार करण्यासाठी जे 7.5 कोटी देण्याचा निर्णय हे आहे आम्ही देऊ का, असा प्रश्न आम्ही केंद्र सरकारला विचारणार आहे. कारण हे जनतेचा पैसा आहे आणि केंद्र सरकारने म्हटले हो देऊन टाका तर देतील, नाही तर जोपर्यंत त्याचा निर्णय येत नाही तोपर्यंत ते मेट्रो रेल कॉर्पोरेशनला आपण एक पैसाही देणार नाही, असा निर्णय माननीय चेअरमॅन साहेबांनी घेतलेला आहे. तर हे दिशाच्या संबंधित होतो. दुसरा त्याच्यानंतर जे MSEB ची मीटिंग झालेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो की 1400 कोटी रुपये आलेले आहे केंद्र सरकारकडून आलेले आहे आपला पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी, बेटर करण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एक कमिटी जे इलेक्ट्रिसिटी कमिटी आहे त्या कमिटीचे चेअरमॅन दानवे साहेब, सब चेअरमॅन आम्ही आहे, सगळे आमदार आहे त्याच्यामध्ये, कलेक्टर साहेब आहे त्याच्यामध्ये. मग कुणालाही ना विचारता आपणनी स्वतःहून 280 कोटी रुपयाचे कामाचं टेंडर काढले आणि 280 रुपयाच्या कामाचं 280 कोटी रुपयांच्या टेंडरचं काम करून ते टेंडर अलॉट केलेले आहे कोणी नागार्जुना नावाची कंपनी हैदराबादची, त्याला दिलेले आहे. आणि आता आम्हाला म्हणत होते की आम्हाला कमिटी गठीत करायची आहे. मग आम्ही त्यांना दाखवले, मी स्वतः माझ्या वतीने हे काढलं की ऑलरेडी हे कमिटी गठीत झालेली आहे. कधी गठीत झालेली आहे? 14 सप्टेंबर 2022 याचे चेअरमॅन आहे दानवे पाटील, भगवत कराड साहेब, इम्तियाज जलील साहेब आणि सगळे आमदार याच्यामध्ये आहे. मग या कमिटीला ना विचारता तुम्ही परस्पर कोणत्या आधारावर हे टेंडर काढले आणि दिलं, काय काय काम घेतलं, मग हे कमिटी काय फक्त रिव्ह्यू करण्यासाठी बसलेली आहे का? जर सगळे निर्णय अधिकारीच घेत असेल तर याचा आम्ही खूप आक्षेप घेतलेला आहे. आम्ही याच्या बाबतीत राज्य सरकारलाही आमचा आक्षेप नोंदवणार आहे की हे बरोबर नाही आहे. आणि दुसरा म्हणजे की या कमिटीसाठी केली आपण कमिटी, तर आता माझी आपल्याला हे आहे की आपले आदरणीय चेअरमॅन साहेब रावसाहेब पाटील साहेब आपल्याला सविस्तर माहिती करू लागले, ते मला जवळ येऊ देत नाही, मलाही ऐकायचे आहे त्यांना. एक सेकंड, साहेब साहेब बोलते, साहेब बोलते. 2500 साहेब, एकदा त्यांचा काम जे आहे ना ते रेल्वे ते मेट्रो चालवणारे नाही आहे, ते DPR बनवणारी एजन्सी आहे. ते मेट्रोच्या लाईन करणार नाही, ते काही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, ते DPR बनवणारी एजन्सी आहे. त्यांनी DPR बनवली, त्यांच्याकडून तुम्ही करार करून घेतलेला आहे की 7.5 कोटी रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे DPR चे. त्यांनी DPR तयार करून दिलं, मग यांनी DPR NHAI ला पाठवलं. NHAI म्हटलं काय काय हे आम्हाला माहीतच नाही, कोणत्या स्कीम मध्ये येत नाही हे.
मग ते 7.5 कोटी रुपये मेट्रो यांच्याकडे येत नाही, मेट्रो अर्बन डेव्हलपमेंट मध्ये अध्यक्ष मागत आहे, एक जागा जिल्हा परिषद कडून मागत आहे. मग हे सांगणं की नाही नियमाप्रमाणे ते करता येत नाही, आपल्याला बेटर कोऑर्डिनेशन करायचं. ते पाणी पिला पिला की तुला त्यांच्या जवळ चालले सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आज आज दिशा समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. हरिभाऊ बागडे, इम्तियाजी जलील, आपले आमदार सावे साहेब, शिरसाट साहेब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, हे सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. साधारणतः केंद्र सरकारच्या 35 ते 40 योजना आहेत. ह्या ज्या योजना आहेत या योजनाचा आढावा घेऊन त्या वेळेच्या आत कशा पूर्ण होतील यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं एक दिशा समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या योजनेचा आढावा घेऊन त्या आढाव्यातून ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी सोडून कामाला गती द्यायचं काम अधिकाऱ्याकडून केलं जात आहे. केंद्र सरकारने या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. आत्ताच आमचे सहकारी इम्तियाजी जलील यांनी सांगितलं की 1400 कोटी रुपये RDDS नावाची एक केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत 1400 कोटी रुपये संभाजीनगर जिल्ह्याला देण्यात आले. आणि प्रामुख्यानं त्या 1400 कोटी रुपयामध्ये काय करावं याच्या गाईडलाईनसुद्धा केंद्र सरकारने दिलेल्या आहे. आणि प्रामुख्यानं वीज गळती थांबवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 18% वीज गळती आहे. ही 18% जवळपास 12% आपल्याला आणता येईल का यासाठी या साऱ्या उपाययोजना करायच्या आहेत. मग त्यामध्ये प्रत्येक 5 किलोमीटरवर 133 kV सबस्टेशन बसवणे, ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर नवीन बसवायचे असतील मागणीप्रमाणे त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवणे, काही ठिकाणी अनेक वर्षापासून तारं आहेत उडलेले आणि आज खराब झाले असतील ते तारं बदलणे, याशिवाय वीज गळती ज्या ज्या कारणानं होती त्या साऱ्या बाबीचा अंतर्भाव याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी 1400 कोटी रुपयाचा खर्च करण्यात येणार आहे. एक गोष्ट खरी आहे की यामध्ये जी कमिटी फॉर्म झाली त्या कमिटीची बैठक व्हायला पाहिजे होती, बैठक झाली नाही. परंतु अधिकाऱ्यांनी साधारणतः येऊन हा पैसा आलाय त्याच्यामध्ये अशा अशा प्रकारचं नियोजन करण्याच्या आम्हाला गाईडलाईन्स आहेत, काही सूचना असतील तर सूचना करा अशा प्रकारचं मला विचारलं होतं. जिल्ह्याची जी काही गरज आहे त्यांनी माझ्यापुढे ठेवली होती, कोणत्या तालुक्याची काय परिस्थिती आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या. आणि आजही काही सन्माननीय सदस्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये काही दुरुस्त्या करायच्या आहेत आम्हाला, त्यामुळं आमच्या सूचना घ्या, तर अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली. 1400 कोटी रुपये आलेले आहेत, त्यामुळं नवीन आलेल्या सूचनाचा सुद्धा त्याच्यात समावेश केला जाणार आहे. ग्रामीण पाणी पुरवठा आणि मी आपल्याला सांगतो की परवानगीने की जे जल जीवन मिशन जे आहे आपण ऐकलं असेल की हर घर जल हर घर नल नल सोबत जल हे आपण मोठे मोठे आपण आता आपल्याला उदाहरण देतो की पैठणमध्ये जे आपला जल जीवन मिशनचं काम आहे 178 गाव आहे त्याचा वर्क ऑर्डर निघालेला आहे 2022 आणि आतापर्यंत काम किती झालेलं आहे तर 4%.
4%. दुसरा म्हणजे सिल्लोडचं उदाहरण देतो. सिल्लोडचं उदाहरण 108 गावांचं काम आहे. टेंडर निघालेला आहे, वर्क ऑर्डर दिलेला आहे 2022 ला आणि आतापर्यंत काम झालेलं आहे 3.07%. 3% काम झालेलं आहे. मग जेव्हा अधिकाऱ्यांनी एमडीपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही तर ठेकेदारावर ठेकेदाराला तुम्ही फाशीवर लटका काहीही करा, लोकांना पाणी पाहिजे. आणि आता 3% आणि 4% पैसा असूनही सुद्धा केंद्रातून आम्ही पैसा आणूनही सुद्धा असा 3% आणि 4% काम होत असेल तर तुम्ही विचार करा की किती वर्ष लागणार आहे हर घर जल नल. कुठलाही प्रकल्प जर असेल तर टेंडर प्रोसेस नंतर कॉन्ट्रॅक्टरला काही पिरियड दिला जातो, त्या ठिकाणी त्याला आपली जमोजमो करावी लागती, यंत्रणा उभी करावी लागती. शेतकऱ्याच्या शेतातून पाईपलाईन जात असल्यामुळं साईट जी असती, विहिरीची साईट असती, ती सिलेक्ट केली असती, त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असतात. हे सुरुवातीला हे प्रॉब्लेम येत असतात. आता कुठं कामाला सुरुवात झाली, जवळपास 14 महिने अजून बाकी आहेत. या 14 महिन्यामध्ये ह्या योजना पूर्ण करायच्या आहेत. आणि आज अधिकाऱ्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की 14 महिन्यामध्ये आम्ही या योजना पूर्णपणानं पूर्ण करून घेऊ. पैठण तालुक्यातलं अंतरवली गाव आहे. आज नागपंचमी होती, मात्र दुपारपर्यंत पाणी नसल्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक गावकऱ्यांनी आंघोळ केली नव्हती. त्या गावात पाणी येत नाहीये, अक्षरशः विहिरी कोरड्या पडल्या. फक्त त्या गावाला 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. आता आम्ही तिथूनच इथं आहे, तिथं पाणी भेटत नाही. लोक प्रेसवाले आहे का? हातात तर काही दिसत नाही. असं आहे, माझ्याच मतदारसंघातले राजा, गावात पाणी जर नसेल आणि सरपंचाने जर जिल्हाधिकाऱ्याकडे जर आमच्या गावात टँकरची गरज आहे अशा प्रकारची मागणी केली असेल तर प्रशासन तात्काळ पाण्याची व्यवस्था करतं. पण अगदी आज काय घटना घडीन, लगेच दुसऱ्या दिवशी प्रशासन तरी जाऊन काही करेल अशी स्थिती नाही आहे. ही चिंता गावच्या ग्रामपंचायतीने करायची असती आणि योग्य त्या ठिकाणी त्याची मागणी करायची असती. आज आपल्या मराठवाड्यामध्ये जर हिंगोली आणि नांदेड जर सोडलं तर पाण्याचा साठाच नाही आहे जवळपास. त्यामुळे ही परिस्थिती आता तुम्ही म्हणता अशी परिस्थिती आणखी काही ठिकाणी उद्भवेल. आम्ही तुम्ही सांगितल्या गावाची दखल घेऊ. हे सगळं निधी खर्च होत नाही याच्यावर चर्चा आहे. मागच्या आठवड्यामध्ये भुमरे आणि अंबादास दानवे एकमेकांवर धावून गेले होते. त्या पक्षात सुद्धा 5-6 लोक आहेत जे काय. आमच्या पार्टीमध्ये उमेदवार ठरवण्याची एक प्रक्रिया आहे. हे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड काही उमेदवाराची यादी करून केंद्राकडे पाठवतं आणि केंद्र त्यानंतर फायनली घेऊन उमेदवाराची घोषणा करतं. त्यामुळं आज कोण उमेदवार आहे काय मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. या सगळ्यांमध्ये शिंदे गट, भाजप आणि आता राष्ट्रवादी अशा तिघांमध्ये स्थानिक या वादावाद्या फक्त वर्तमानपत्रात आहे, आमच्यात नाही. काही तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला वाटत नाही भाजपला फटका बसल. कारण विचारताना माणूस सिरियस होऊन विचारलं पाहिजे. तुम्ही हसता आणि मला विचार द्याचा अर्थ भाजपला लीड मिळणार. नेमकं हे प्रकरण वेगळं, त्याच्यानंतर ती योजना पूर्णच होत नाही. नेमकं झालं तरी काय असतं? मी आपल्याला सांगितलं की कोणतीही योजना पूर्ण करायची असतं तर स्थानिक परिस्थिती अवलंबून असतं. रिझर्वेशन, अतिक्रमण या बाबी येतात पुढं आणि त्यामुळंच कधी कधी उशीर होतो, होत नाही असं नाही. शासकीय प्रोसेसमध्ये जो गोळ झाला जाता त्याच्यामुळे ह्या योजनेला जो विलंब होतोय त्या प्रक्रियेमध्ये टेंडर प्रोसेसमध्ये वेळ झाला कारण जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. आणि जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही सर्व दृष्टीना तोपर्यंत पुढचं कामही सुरू करता येत नाही. ईडीचाही रोल महत्वाचा राहिला. ईडीच्या रेड पडल्या त्याचा या बैठकीशी काही संबंध नाही. नक्की विश्वास आहे आम्हाला की आता हे काम मार्गी लागेल कारण टेंडर कॉल झाले, रिस्पॉन्स मिळाला. पूर्वी 2-3 वेळेस तर रिस्पॉन्सच मिळाला नव्हता.
अब्दुल सत्तार संतापले होते की मी त्यांच्या मतदार संघामध्ये गेलो होतो, तुम्ही मला का कळवलं नाही हे सरी माझ्यावर संतापले होते. त्यांनी कर्मचाऱ्यावर कुठली नाराजी व्यक्त केलेली नाही. कर्मचारी मला चांगली मदत करतात आणि मी सांगेल ते काम ऐकतात. अशा प्रकारचे जोरजोरात आम्हाला सांगत होते की तुमचं ऐकतात का नाही. योजना योजना फक्त ठेकेदारासाठीच आणल्या का असं सुद्धा म्हटलं. असं काही कोणी म्हणलं नाही. योजना ठेकेदारच पूर्ण करत असतो आणि त्यामुळं ठेका दिल्याशिवाय योजना पूर्ण होत नसतात. जलजीवन मिशनची जी कामं व्हायला लागली आहेत ना मतदारसंघामध्ये, त्यांच्या रात्री अपरात्री रस्ते फोडले जात आहेत, पाईप टाकतायत आणि तसंच बुजून निघतात, त्यामुळे रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात. खरं तर पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये काम करत असताना ज्या ठिकाणी तुम्ही रस्ता फोडसाल त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त करून घेण्याची प्रोविजन असतेच. इस्टिमेट करताना ही जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची आणि त्या डिपार्टमेंटची जे, परंतु असं जर झालं नसेल तर आजच्या बैठकीत तो मुद्दा उपस्थित झाला. संबंधित अधिकाऱ्याला तशी आम्ही सूचना सुद्धा दिल्या. शहर असो की ग्रामीण असो त्याच्या इस्टिमेट मध्ये तशी तरतूद असते. अशा पद्धतीने गळा भेट तुम्ही म्हणताय आणि भाजपचे अशा पद्धतीचं त्याला गळा भेट म्हणतात का भाजप? वादावादी नव्हतीच तर त्याला मी गळा भेट कसं म्हणू. नाही ते व्हिडिओ त्यांचा आल्यानंतर एकमेकाच्या भेटीचा तो व्हिडिओ तुम्ही बाहेर त्याला गळा भांडणं म्हणून राहिले चुकीचं आहे ते. नवीन नाही आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाच्या गळ्यात पडलेच नाही. असं आहे पूर्ण झालेल्या योजनेचा आज आढावा होत नाही. आढावा होतो तो ऑन गोईंग ज्या काही असतात त्यांचा. पूर्ण झालेल्या योजनेचा आज काही बुकलेमध्ये एकही योजना नाही. जे झाल्या ते झाल्या. तुम्हाला असं वाटत नाही का की पंतप्रधान आवास योजना जी तुमचा प्रकल्प आहे त्यामध्ये जर ईडीची एंट्री येत असेल आता पुन्हा अधिकारी तयार करतील का त्याच्यात? असं आहे एवढी भीती असताना तो पार्ट एक वेगळा पार्ट आहे. त्या विषयाशी आमचा काहीही संबंध नाही. ती काही ईडीची चौकशी इथं झाली नाही. ती काही या कमिटीने लावली नाही. तो आपला एक वेगळा पार्ट आहे. पण कायदेशीर बाबीची सगळी पूर्तता करून कोणत्याही अधिकाऱ्याला या विषयात सहाय्य करायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. पारदर्शकता ठेवून मी आपल्याला सांगितलंय की आता त्याचे टेंडर आलेले आहेत. टेक्निकल बिड ओपन झालेले आहेत. फायनान्शियल बिड अजून ओपन झालेलं नाही. आणि ते आल्यानंतर त्याचं अगोदर प्रेझेंटेशन होणार आहे. आणि प्रेझेंटेशनमध्ये लक्षात येणार आहे की हे कोणत्या कशा पद्धतीनं हे घरं बांधल्या जातील आणि किती वेळेत पूर्ण होतील. अधिकारी बाकीच्या विषयावर बी ओरडत होतो याच नाही. 10 महिन्याचा काळ गेला. माधव 10 महिन्याचा काळ गेला या सगळ्या ह्याच्यामध्ये. 22 ऑक्टोबर 2022 बैठकीतली आपण आणि त्यानंतर आज 10 महिन्याच्या काळामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या संदर्भामध्ये ईडीच्या चौकशीचा घटनाक्रम आखला. महानगरपालिकेचे विचारची भरली. ग्रामीण आणि शहरी ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी MGPला 2300 कोटी रुपये केंद्र सरकारनं दिले आणि ग्रामीणला 677 कोटी रुपये दिले. एकूण 2977 कोटी रुपये केंद्र सरकारनं दिलेले आहेत आणि शहरासाठी 2740 कोटी रुपये मला असं वाटतं दिले. म्हणजे 32,717 कोटी रुपये हे या जिल्ह्यातल्या एकूण शहर आणि ग्रामीणच्या पिण्याच्या पाण्यासाठी सरकारनं उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळं यातून हर घर नल अशा प्रकारची जी केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेद्वारे ग्रामीण भागात आणि शहरी भागात पाणी पुरवठा केला जाणार आहे. अर्थात काही ठिकाणी कामाला गती आलेली नाही आहे. ती गती येण्यासाठी आज सर्व आमच्या सन्माननीय सदस्यांनी सूचना केलेल्या आहेत आणि पुन्हा याचा आढावा 1 सप्टेंबरला केवळ पिण्याच्या पाण्याचा आढावा आम्ही सगळेजण पुन्हा एकदा घेणार आहे. मला असं वाटतं की केंद्र सरकारने जे पैसे आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी दिले, विद्युतसाठी दिले, ते अत्यंत चांगले पैसे दिलेत आणि त्यातून जिल्ह्याचा विकास होणार आहे. इम्तियाज जलीलने सांगितलं की प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भामध्ये
अगोदर टेंडर निघालं होतं, त्याला टेंडरला जागा उपलब्ध नव्हती, एक गोष्ट खरी आहे की या कामाला उशीर होतोय, परंतु कोणताही प्रकल्प वेळेच्या आत जर पूर्ण करायचा असेल तर स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असतं, मग त्या काही ठिकाणी अतिक्रमण असतात, काही ठिकाणी रिझर्वेशन असतात, वेगवेगळे कारणं असतात, आणि जोपर्यंत हे कारणाची पूर्तता केल्या जात नाही तोपर्यंत कोणताही प्रकल्प हा पुढे नेला जात नाही। परंतु आता नवीन कमिशनर साहेब आले, त्यांनी नव्यानं एक कल्पना मांडली की हाय राईज टावर आपलं उभे करता येतील का, कमी जागेमध्ये आपले घर पूर्ण करता येतील का, यासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत, आणि मला असं वाटतं की त्या कामाला सुद्धा आता गती आल्याशिवाय राहणार नाही। नंतर मग नॅशनल हायवेचे कामं असतील, त्याशिवाय काही शाळेचे प्रश्न उपस्थित झाले, या सगळ्या प्रश्नाला गती देण्यासाठी आज चांगल्या प्रकारे चर्चा आजच्या बैठकीमध्ये झालेली आहे। परंतु एकूणच केंद्रातला आलेला जो निधी आहे तो वेळेच्या आत खर्च करून या जिल्ह्याच्या विकासाला कसा हातभार लागता येईल यासाठी आजच्या बैठकीत आम्ही एकत्रित चर्चा केली। शरद पवारांच्या एकट्याच्या ताकदीवरती महाराष्ट्रात कधी सत्ता येऊ शकली नाही, किंबहुना त्यांचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकला नाही असं दिलीप वळसे पाटील। हे बघा, मी अनेक वेळेस भाषणात सुद्धा सांगितलं की मायावतींना स्वबळावर सरकार आणलं, जयललितांना स्वबळावर सरकार आणलं, लालू प्रसाद यादवनं स्वबळावर सरकार आणलं, ममता बॅनर्जीनं स्वबळावर सरकार आणलं, हर राज्यामध्ये स्वबळावर सरकार आणलं, पण कोणताही राज प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात आत्तापर्यंत स्वबळावर सरकार आणू शकला नाही। ही गोष्ट खरी आहे, ते बोलले त्यात काय चूक बोलले, असलेल्या राजकीय आपल्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षाला कोणाच्या ना कोणाच्या सोबत घेतल्याशिवाय किंवा गेल्याशिवाय इथं सरकारच आले नाही, यात नवीन काय। आणि हे सगळे मिळून आम्हाला जातीवादी ठरवतात, हे सगळे मिळून आम्हाला जातीवादी ठरवतात। आज मला सांगा, मायावती भारतीय जनता पार्टीची मायावती मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचा उपमुख्यमंत्री, दोन वेळेस मुख्यमंत्री झाल्या त्या। नितीश कुमार आम्हाला जातीवादी म्हणतात, नितीश कुमार अटलजीच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होते, आत्ता आमच्या कमी जास्त जागा येऊन सुद्धा त्यांना आम्ही मुख्यमंत्री केलं। फारूक अब्दुल्ला आम्हाला जातीवादी म्हणते, उमर अब्दुल्ला त्यांचे चिरंजीव अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळात होते, जयललिताची मंडळी आम्हाला जातीवादी म्हणती, एका लोकसभेला जयललितांना आमच्याशी युती केली होती। शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणते, 85ची निवडणूक मी स्वतः लढलो, 85ला शरद पवार आणि भाजप एकत्र निवडणूक लढलं, हे सगळे हे तुमची जेल आमच्या ममता बॅनर्जी आम्हाला जातीवादी, अटलजीच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री होती, हे सगळे सगळे आमच्या ताटात जेवून जायले, खरखडे तोंड देशी आम्हीच वाढवतो याला, असं थोडं आहे की ते आमच्यात नाही। राजकारण बदलत असतं त्याप्रमाणे ते म्हणतात, काही झालं तर 2024ला भारतीय जनता पार्टी पहिल्यापेक्षा जास्त मतांनी निवडणार आहे। मागणी आणि पुरवठ्यावर मालाच्या किमती कमी जास्त होत असतात, आणि कंज्युमर अफेअर्स हे डिपार्टमेंट सतत प्रत्येक मालाच्या किमतीवर नजर ठेवत असतं, आणि भविष्यामध्ये आज आपल्याकडे असणारा स्टॉक, समजा साखर घ्या, कांदा घ्या, आणि लागणारा स्टॉक किती आहे याचा अंदाज केंद्र सरकार पर डे घेत असतं, आणि जर तुम्हाला उद्या जर आता काय झालं, यावर्षी पाणी उशिरा पडला आणि त्यामुळं कांदा जो निघणार आहे तो उशिरा कांदा बाजारामध्ये येणार आहे, मग कांदा जर उशिरा येणार असेल आणि असलेला कांदा जर आपल्याला तिथपर्यंत पुरवायचा असेल तर कांदा बाहेर जाऊ द्यावा लागणार नाही, आणि कांदा जर बाहेर जाऊ द्यायचा नसेल तर त्याला काही ना काहीतरी तुम्ही निर्यात हे लावलं असं हे शुल्क वाढवला पाहिजे, या उद्देशानं वाढवलेलं तो शुल्क आहे। शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलं, मान्य आहे मला शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागलं, परंतु हे नुकसान कधी ना कधीतरी कधी ना कोणत्या कोणत्या तरी मालाचं होतच असतं, मी काही शेतकऱ्याचं नुकसान व्हाव या बाजूचा नाही आहे, परंतु ग्राहकाची बी गरज आणि शेतकऱ्याचं हित दोन्ही गोष्टी पाहिल्या पाहिजे। लोकसभेच्या दृष्टीने तुमची तयारी सुरू आहे, भाजपची तयारी सुरू आहे पण इथे छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी 15 ते 20 जर इच्छुक आहे, एकमेकाच्या गळ्यात पडतो तर काही आमची मैत्री आहे का नाही, घडावून म्हणजे असं गळ्यात पडतं तुम्ही धावून म्हणता, कमाल झाली या लोकांची। अरे नाही राजा, गेले अनेक वर्ष त्यांनी सोबत काम केलंय आणि आता हे आमची फुटफाट झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर एकत्र भेटल्या होते, एक पेड्याच्या गळ्यात पडले तुम्ही, त्या चित्र दुसरं उभं करता। अरे तुम्ही त्याला त्या पेपरच्या बातम्या आहेत तुमच्या,
आम्ही बघून होतो कुठं तुम्ही काय डीपीटीसी मध्ये बसले होते अरे हे बघा जे चाललेलं आहे बंद करायला योग्य नाही खूप चांगलं होत आहे जे चाललेलं आहे खूप चांगलं जे कोण कोण मी फक्त हे बघा मी एन्जॉय करतो म्हणजे मी एन्जॉय करत आहे म्हणजे हे सगळं त्यांचं काम ते करतायत माझं काम मी नीट करतो मला तर आता मुद्दे झपलेत तुमचे परीक्षेचं द्या ना उत्तर गोंधळ नेहमी परीक्षा ज्या होत आहेत आजही तलाठ्याची परीक्षा तब्येत बरी आहे ना आता का खराब करतो आता ना श्रावण महिना आहे सध्या फार छळ झालं चला थँक्यू रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।